So hello students, next question related to the EMF of the cell and PD of the cell is that two cell A and B, each of 2 volt and internal resistance 1.9 ohm and 0.9 ohm are connected in series to the external resistance of 1 ohm. Find the potential difference of cell A and B. Okay, आता हे सेल कसे जोडलेले आहेत ते काय क्वेश्चन मध्ये सांगितलेलं नाहीये. ओके, दोन्ही पद्धतीने आपण काय करूया, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया दोन्ही मेथडनं. ठीक आहे, आता याचे सर्किट डायग्राम आपण कसे काढणार बघा. दोन सेल आहेत ए आणि बी. सपोज दिस इज सेल ए. ओके, सेल ए हा 2 व्होल्टचा आहे आणि याचा इंटरनल रेझिस्टन्स आहे 1.9 ओहम. ठीक आहे, सो दिस इज द सेल, फर्स्ट सेल. सेकंड सेल जो आहे तो त्याला सिरीज मध्ये जोडलाय असं दिलेलं आहे. ओके, म्हणजे सेकंड सेल जो आहे तो या पद्धतीने येणार आहे आणि तो देखील 2 व्होल्टचा आहे आणि रेझिस्टन्स, इंटरनल रेझिस्टन्स आहे 0.9 ओहम. आता इथं आपण ऍझ्युम असं करायला लागलोय की दोन्ही सेल एकमेकाला असिस्ट करतायत. ओके, म्हणजे पहिला सेल जर अँटी क्लॉक वाईज करंट सेंड करत असेल तर दुसरा सेल देखील काय करणार आहे, अँटी क्लॉक वाईज करंट सेंड करणार आहे. या पद्धतीने ऍझ्युम करतोय. अँड दिस सिरीज कॉम्बिनेशन इज कनेक्टेड टू एक्सटर्नल रेझिस्टन्स विच इज ऑफ 1 ओहम. तर पहिल्या सेलचा पोटेन्शियल डिफरन्स, सपोज दिस इज सेल ए अँड दिस इज सेल बी, लक्षात येत ना. सेल म्हणजे काय असणार आहे, ईएमएफ प्लस इंटरनल रेझिस्टन्स असणार आहे. आता सेल ए चा पोटेन्शियल डिफरन्स काढायचा आहे आणि त्याचबरोबर सेल बी चा देखील पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता त्याच्यासाठी काय करूया, या सर्किट मधला करंट काढूया. ओके, तर सर्किट मधला करंट कसा येणार बघा. करंट इन सर्किट is I is equal to total EMF divided by total resistance. ओके, हा एखाद्या लूप मधला किंवा एखाद्या सर्किट मधल्या करंटचा फॉर्म्युला आहे टोटल ईएमएफ. आता बघा, इथं टोटल ईएमएफ किती येणार आहे, हा 2 व्होल्ट आणि हा 2 व्होल्ट, या दोघांचे काय होणार आहे, ऍडिशन होणार आहे. कारण ए सेल काय करायला लागलाय, पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह म्हणजे अँटी क्लॉकवाईज करंट सेंड करायचा प्रयत्न करायला लागलाय. आणि बी सेल देखील पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह म्हणजे तो देखील, म्हणजे फक्त बी असेल तर अँटी क्लॉकवाईज करंट सेंड करणार आहे, फक्त ए असेल तर तो देखील अँटी क्लॉकवाईज करंट सेंड करणार आहे. म्हणजे दोघेही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन करंट सेंड करतायत आणि म्हणजेच काय होतात, दोन्ही सेल एकमेकाला असिस्ट करतायत, अपोज नाही करत. आणि त्याच्यामुळे दोन्ही सेलच्या ईएमएफ चे काय होणार आहे, ऍडिशन होणार आहे. सो टोटल ईएमएफ इज 4 व्होल्ट अँड टोटल रेझिस्टन्स म्हणजे हे सगळे रेझिस्टन्स हे सिरीज मध्ये आहेत, लक्षात घ्या. 1 ओहम, 0.9 ओहम अँड 1.9 ओहम हे सगळे सेल जे आहेत ते, हे सगळे जे रेझिस्टन्सेस आहेत ते सिरीज मध्ये आहेत. म्हणजे टोटल रेझिस्टन्स 1.9 प्लस 0.9 म्हणजे किती होणार आहे, 2.8, आणि 2.8 प्लस 1 म्हणजे काय होणार आहे, 3.8. ओके, सो दिस कॅन बी रिटन एज 40 / 38, दॅट इज इक्वल टू 2 ने डिवाइड केल्यावर 20/19 एम्पियर. सो करंट येणार आहे 20/19 एम्पियर, हा करंट येणार आहे. लक्षात येत आहे, सर्किट मधला करंट लक्षात आला का, याच्यामध्ये कोणाला काय डाऊट असेल तर विचारा. म्हणजे सिंगल लूप जर असेल सर्किटमध्ये, सिंगल लूप जर असेल तर टोटल करंट कसा काढायचा, तर टोटल ईएमएफ डिवायडेड बाय टोटल रेझिस्टन्स, व्हेरी सिम्पल टेक्निक. सो या सर्किट मधला करंट येणार आहे 20/19 एम्पियर. ओके, आता दोन सेलच्या ईएमएफ ची ऍडिशन कधी करायची, जरा इकडे लक्ष द्या. इथं मी डायग्राम ड्रॉ करतोय. हे बघा, पहिल्या सेलच्या नेगेटिव्ह टर्मिनलला दुसऱ्या सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल जर जोडलेला असेल तर याला काय म्हणायचं, द सेल्स आर असिस्टिंग इच अदर. ओके, म्हणजे फर्स्ट सेलच्या नेगेटिव्ह टर्मिनलला सेकंड सेलचं काय पाहिजे, पॉझिटिव्ह टर्मिनल पाहिजे. तसं सेकंडच्या नेगेटिव्हला थर्डचं काय पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. असे जर सेल जोडलेले असतील तर काय म्हणायचं, द सेल्स आर असिस्टिंग इच अदर. आणि या सगळ्या ईएमएफ ची काय करायची, ऍडिशन करायची, लक्षात घ्या. आणि अपोजिट म्हणजे काय, एक पहिल्या सेलच्या नेगेटिव्ह टर्मिनलला दुसऱ्या सेलचा काय केला आपण, नेगेटिव्ह टर्मिनल जोडला, या पद्धतीने जोडलं. तर बघा, आता हा लूप मी क्लोज केला, असा रेझिस्टन्स मधून लूप क्लोज केला, तर फर्स्ट सेल जो आहे तो काय करणार आहे, फॉर एक्झाम्पल दिस इज द फर्स्ट सेल अँड दिस इज द सेकंड सेल. फर्स्ट सेल त्याच्या पॉझिटिव्ह कडून नेगेटिव्ह कडे करंट सेंड करायचा प्रयत्न करणार, आणि सेकंड सेल जो आहे तो सेकंड सेल त्याच्या पॉझिटिव्ह कडून निगेटिव्हला करंट सेंड करणार आहे. आणि दोन्ही करंट काय होतात, मग अपोजिट डायरेक्शन येतात. आणि त्याच्यामुळे या कॉम्बिनेशनला काय होणार आहे, अपोजिंग कॉम्बिनेशन असं म्हणणार आहे. म्हणजे पहिल्याचा ईएमएफ ई1 आणि दुसऱ्याचा ईएमएफ ई2 असेल तर नेट ईएमएफ काय येणार आहे, तर E1 - E2 येणार. लक्षात येते का बघा. ठीक आहे, म्हणजे असिस्ट कधी करतात,
याची डायग्राम बघा आणि अपोज कधी करतात याची डायग्राम. पुन्हा एकदा असिस्ट करण्यासाठी सेल असे पाहिजे जोडलेले, याला म्हणायचं असिस्ट. द सेल्स आर असिस्टिंग इच अदर म्हणजे नेट ईएमएफ काढण्यासाठी ते ऍडिशन करायची. आणि सेल अपोज करतात म्हणजे कधी करतात माहितीये का, असं असेल तर पॉझिटिव्हला निगेटिव्ह असं तरी पाहिजे, किंवा असं प्लस मायनस मायनस प्लस मायनस प्लस प्लस मायनस. ओके लक्षात आलं. मग इथं बघा ही डायग्राम बघितली तर निगेटिव्हला काय आहे, दुसऱ्या सेलचं पॉझिटिव्ह जोडलेलं आहे. सो टोटल ईएमएफ काढताना ऍडिशन. आता एकदा आपल्याला या सर्किट मधला करंट मिळाला 20/19 A, मग आता काय करायचं आहे, पीडी काढायचं आहे. आता आपल्याला माहित आहे बघा ईएमएफचा फॉर्म्युला काय, बघा वी नो दॅट ईएमएफ इज इक्वल टू काय होणार आहे, फी प्लस आय इंटू स्मॉल आर असतं. आता दोन्ही सेल काय होणार आहे, डिस्चार्ज होणार आहेत, करंट असाच फ्लो होणार आहे सर्किटमध्ये. ओके करंट विल फ्लो लाईक दिस. आणि त्याच्यामुळे करंट काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. लक्षात घ्या दोन्ही सेल काय होणार आहेत, डिस्चार्ज होणार आहेत. ठीक आहे. आता याच्यावरून फीचा फॉर्म्युला काय येणार, देअर फोर पोटेन्शियल डिफरन्स फी इज इक्वल टू ई मायनस आय आर येणार, ई मायनस आय आर. आता पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल ए काढूया, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल ए. पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल म्हणजे काय, ए म्हणजे काय येणार आहे, फी ए इज इक्वल टू ई ए मायनस करंट इन द सर्किट, ओके मायनस रेझिस्टन्स ऑफ ए. याला पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल ए म्हणायचं. फी इज इक्वल टू ई मायनस आय आर. सो पोटेन्शियल डिफरन्स ऑफ ए इज इक्वल टू ईएमएफ ऑफ ए किती आहे बघा, 2 V आहे ना, मायनस सर्किट मधला करंट किती काढलेला आहे, 20/19 काढलाय, इंटू ए चा रेझिस्टन्स किती आहे, 1.9. ओके तर त्याच्यामुळे ए चा पोटेन्शियल डिफरन्स किती येणार माहितीये का, 2 - 2 दॅट इज इक्वल टू 0 V येणार. ए चा पोटेन्शियल डिफरन्स येणार आहे 0 V, कारण 1.9 ने 19 ला डिवाइड केलं तर 10 येणार, 20/10 म्हणजे काय येणार आहे, 2 येणार, 2 - 2 म्हणजे 0 V. तर झाला हा ए चा पोटेन्शियल डिफरन्स. तसं पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल बी काय येणार बघा, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल बी दॅट इज फी बी इज इक्वल टू ईएमएफ ऑफ बी मायनस करंट इंटू इंटरनल रेझिस्टन्स ऑफ बी. ओके सो ईएमएफ ऑफ बी किती आहे, 2 V आहे, मायनस सर्किट मधला करंट किती आहे, कारण जेवढा करंट पहिल्या सेल मधून पास होणार आहे तेवढाच दुसऱ्या सेल मधून पास होणार आहे, दुसरा पाथच नाहीये. दॅट इज 20/19. ओके 20/19 इंटू रेझिस्टन्स ऑफ बी, ओके 0.9 म्हणजे हे किती होणार बघा, 2 - 18/19. सो 2 - 18/19 ची व्हॅल्यू म्हणजे टोटल कॅल्क्युलेशन केलं 1.052. 1.052 V. सो दिस इज द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ दी बी एनआर आय. ओके या पद्धतीनं ए चा आणि बी चा पोटेन्शियल डिफरन्स आपण फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, ए आणि बी मधला पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला या पद्धतीनं फाइंड आउट करावा लागणार. म्हणजे लक्षात येते का बघा, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, ए चा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे या दोन पॉइंट मधला पोटेन्शियल म्हणजे व्होल्टेजचा डिफरन्स, लक्षात येते का. आणि बी चा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे बघा, दिस इज पॉइंट सपोज एक्स असेल, दिस इज पॉइंट वाय असेल, एक्स आणि वाय मधला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे सेल ए चा पोटेन्शियल डिफरन्स. आणि वाय आणि सपोज याला झेड म्हटलं तर वाय आणि झेड मधला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय येणार आहे, बी चा पोटेन्शियल डिफरन्स येणार आहे. लक्षात येत आहे, या पद्धतीनं पोटेन्शियल डिफरन्स आपण काढतो, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल ए अँड पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल बी. आता या प्रॉब्लेम मध्ये मी थोडस मॉडिफिकेशन करणार आहे, कारण क्वेश्चन मध्ये सेल सिरीज मध्ये जोडावा म्हणून सांगितलेलं आहे, परंतु ते असिस्ट करतात का अपोज करतात हे नाही सांगितलं, लक्षात घ्या. आता फर्स्ट केस आपण असिस्टची घेतली, आता सेकंड केस काय करूया, अपोजची घेऊया आणि परत पोटेन्शियल डिफरन्स काढून बघूया कसा येणार आहे. ठीक आहे, म्हणजे सेम प्रॉब्लेम आता रिपीट होणार आहे, फक्त सेल्स सिरीज मध्ये आहेत आणि अपोज करतायत असं ते आपण घेणार आहे. हा
आता तोच प्रॉब्लेम पुन्हा एकदा रिपीट घेतोय. टू सेल ए अँड बी इच ऑफ 2 व्होल्ट. सो दिस इज द फर्स्ट सेल विथ इंटरनल रेजिस्टन्स अँड दिस इज द सेकंड सेल विथ इट्स इंटरनल रेजिस्टन्स. सो दिस इज सेल ए, दिस इज सेल बी, दिस इज ऑफ 2 व्होल्ट. आता एक काम करावं लागेल, दोघांचा ईएमएफ सेम घेऊन चालणार नाही, थोडस मी मॉडिफिकेशन करतो. सेल ए च पोटेन्शियल डिफरन्स, कारण ते नाहीतर अपोज केल्यावर कॅन्सल केल्यानंतर 2 - 2 0 होणार ना, त्याच्यामुळे थोडस मी इथं मॉडिफिकेशन करतो. सेल ए जो आहे तो 2 व्होल्टचा आहे आणि सेल बी जो आहे तो सपोज 6 व्होल्टचा आहे असं अज्युम करूया, 6 व्होल्टचा आहे. ठीक आहे, थोडस मॉडिफिकेशन करतो मी. 2 व्होल्ट आणि त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे 1.9 ओहम आणि सेल बी जो आहे तो 6 व्होल्टचा आहे आणि त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे 0.9 ओहम. ठीक आहे, अँड दीज टू आर कनेक्टेड टू एक्सटर्नल रेजिस्टन्स ऑफ 1 ओहम. तर पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेलचा क्वेश्चन आला की सगळ्यात अगोदर काय करायचं, सर्किट मधला करंट काढायचा आहे, करंट. ठीक आहे, सर्किट मधला करंट. तर सर्किट मधला करंट काय येणार बघा, करंट इन सर्किट, करंट इन द सर्किट. ओके, सो करंट आय इन द सर्किट इज द टोटल ईएमएफ डिवाइडेड बाय ई टोटल म्हणजे नेट डिवाइडेड बाय टोटल रेजिस्टन्स. ठीक आहे, आता टोटल ईएमएफ बघा, हे दोन सेल सिरीज मध्ये आहेत परंतु एकमेकाला अपोज करणार आहेत. का अपोज करणार आहेत लक्षात घ्या, सेल ए जो आहे त्याच्या पॉझिटिव्ह कडून या पद्धतीने निगेटिव्हला करंट सेंड करायचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे ए सेल जो आहे तो अँटी क्लॉकवाईज करंट प्रोड्यूस करतोय. ठीक आहे, आणि बी सेल जो आहे तो कसा करंट प्रोड्यूस करणार बघा, सेल बी हा त्याच्या पॉझिटिव्ह कडून इकडं त्याच्या निगेटिव्हला करंट सेंड करायचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, म्हणजे हा क्लॉकवाईज करंट सेंड करायचा प्रयत्न करतोय, म्हणजे हे दोन सेल एकमेकाला काय करतायत, अपोज करतायत. टू सेल्स आर अपोजिंग इच अदर अँड देअर फोर इथं नेट ईएमएफ आता आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, नेट ईएमएफ म्हणजे सबट्रॅक्शन करावं लागणार आहे आणि सबट्रॅक्शन साठी काय करावं लागणार आहे, आपल्याला लार्जर ईएमएफ मायनस स्मॉलर ईएमएफ करावं लागणार. ओके, सो लार्जर ईएमएफ किती आहे, 6 व्होल्ट आहे आणि स्मॉलर ईएमएफ किती आहे, 2 व्होल्ट. सो 6 - 2 हा नेट ईएमएफ येणार बरोबर, अँड डिवाइडेड बाय टोटल रेजिस्टन्स. टोटल रेजिस्टन्स 1.9 + 0.9 + 1 म्हणजे किती होणार आहे, 2.8 + 1 म्हणजे 3.8. ओके, हा टोटल रेजिस्टन्स येणार आहे. सो 6 - 2 म्हणजे 4 / 3.8, 4 / 3.8 म्हणजे 40/38 लिहू शकतो आपण. ओके, बाय 19 एम्पियर इज द करंट. तू खाना खाई, ओके खाई तू. ओके, आता करंट मिळाल्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स काढूया. आता पोटेन्शियल डिफरन्स बघा, ईएमएफचा फॉर्म्युला आपला जनरल फॉर्म्युला काय आहे, ई इज इक्वल टू फी प्लस आय आर असा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, सो देअरफोर पोटेन्शियल डिफरन्स फी इज इक्वल टू काय येणार आहे, ई मायनस आय आर येणार. पोटेन्शियल डिफरन्स फी इज इक्वल टू ई मायनस आय आर. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करूया, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल ए. पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल ए म्हणजे काय होणार आहे, फी ए is equal to EA minus current into resistance of A. ठीक आहे, आता पोटेन्शियल डिफरन्स ऑफ ए फी ए इज इक्वल टू ईएमएफ ऑफ ए किती आहे बघा, ईएमएफ ऑफ ए आहे दॅट इज 2 व्होल्ट. ओके, मायनस सर्किट मधला करंट जो आहे इथं, करंट तो करंट इथं पॉझिटिव्ह लिहायचं का निगेटिव्ह, कारण लक्षात घ्या इथं करंट जो आहे तो काय होणार आहे, नेट करंट क्लॉकवाईज डायरेक्शन असा फ्लो होणार आहे, नेट करंट फ्लो आहे ना क्लॉकवाईज डायरेक्शन, म्हणजे ए सेलच्या अपोजिट डायरेक्शन करंट इथं फ्लो होणार आहे. म्हणजे हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्यावं लागेल की कुठल्या सेलच्या अपोजिट डायरेक्शन करंट फ्लो होणार आणि कुठल्या सेलच्या सेम डायरेक्शन करंट फ्लो होणार आहे. तर थोडक्यात काय, जो स्ट्रॉंगर सेल असणार आहे त्याच्या डायरेक्शन करंट फ्लो होणार आहे, म्हणजे स्ट्रॉंगर सेल डिस्चार्ज होणार. सिम्पली सांगायचं झालं तर स्ट्रॉंगर सेल काय होणार आहे, डिस्चार्ज होणार आहे आणि वीक सेल जो आहे ना तो चार्ज होणार आहे. म्हणजे हा 2 व्होल्टचा जो सेल आहे ना त्याच्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला चार्जिंगची केस घ्यावी लागणार आहे. ठीक आहे, सो ईएमएफ इज 2 मायनस करंट किती घ्यायचा, मायनस 20/19 घ्यायचा आहे.
कारण मी तुम्हाला सांगितलंय डिस्चार्जिंगला करंट काय करायचा प्लस घ्यायचा आणि चार्जिंगला करंट काय करायचा अपोजिट म्हणजे मायनस घ्यायचा इन टू रेझिस्टन्स ऑफ ई. इंटरनल रेझिस्टन्स किती आहे 1.9. सो देअरफोर पोटेन्शियल डिफरन्स ऑफ ए इज इक्वल टू 2 काय होणार मायनस मायनस प्लस अँड इट इज 20/10 होणार कारण 1.9 ला डिवाइड केलं 2 दॅट इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स त्याचा होणार आहे 4 व्होल्ट. ओके लक्षात येते का बघा म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल काढत असताना फीचा फॉर्म्युला काय आहे ई मायनस आय आर आहे परंतु करंट जो आहे ना तो तुम्हाला प्लस आणि मायनस साइन सेट ठेवावा लागणार आहे पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल काढत असताना. ठीक आहे म्हणजे त्या सेलचं तुम्हाला चार्जिंग होतंय का डिस्चार्जिंग होतंय हे अगोदर ठरवावं लागणार. ठीक आहे तर सिम्पली ट्रिक काय वापरायची आहे दोन सेल अपोजिट डायरेक्शन असले दोन सेल अपोजिट डायरेक्शन जर जोडलेले असते दोन सेल एकमेकाला अपोज करत असतील तर काय करायचं स्ट्रॉंगर सेलचं डिस्चार्जिंग घ्यायचं आणि विकर सेलचं चार्जिंग घ्यायचं. ओके काय सांगितलं लक्षात आलं का स्ट्रॉंगर सेलचं डिस्चार्जिंग अँड विकर सेलचं चार्जिंग म्हणजे विकर सेलला काय करणार आहे करंट आपण निगेटिव्ह मध्ये घेणार आहे. ठीक आहे सो पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल ए झालं आता पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल बी बघूया. पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल बी. ओके आता याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल बी म्हणजे फी बी इज इक्वल टू काय असणार आहे दॅट इज ई एम एफ ऑफ बी मायनस करंट इन टू रेझिस्टन्स ऑफ बी घेणार. ओके सो ई एम एफ ऑफ बी किती आहे बघा दॅट इज 6 व्होल्ट आहे मायनस करंट किती आहे 20/19. आता करंट काय करायचा त्याचा पॉझिटिव्ह घ्यायचा ऍज इट इज. ओके आणि रेझिस्टन्स ऑफ बी किती आहे रेझिस्टन्स ऑफ बी इज दॅट इज इक्वल टू 0.9. ओके सो 6 - 18/19 सो 6 - 18/19 6 - 18/19 याची व्हॅल्यू येणार आहे 5.052. ओके व्होल्ट. दिस इज द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल बी म्हटलं अपोजिट डायरेक्शन जोडले दोन सेल सिरीज मध्ये आहेत परंतु एकमेकाला अपोज करत असतील तर पोटेन्शियल डिफरन्स काढण्यासाठी काय करायचं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पुन्हा एकदा बघा पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला असणार आहे फी इज इक्वल टू ई मायनस आय आर. अगोदर सर्किट मधला करंट काढा आणि हा फॉर्म्युला वापरायचा आहे फी इज इक्वल टू ई मायनस आय आर आणि हा करंट प्लेस करत असताना काय करायचा एकदा पॉझिटिव्ह प्लेस करायचा एकदा निगेटिव्ह प्लेस करायचा. वीक सेलसाठी काय करायचं वीक सेल म्हणजे ज्याची ज्याचा ई एम एफ कमी आहे त्याच्यासाठी आय जो आहे तो निगेटिव्ह मध्ये ठेवायचा आणि स्ट्रॉंग साठी काय करायचं आहे आय जो आहे तो पॉझिटिव्ह ठेवायचा आहे. ओके सो स्टुडंट्स ही कन्सेप्ट आणखी क्लिअर होण्यासाठी याचाच आणखी एक प्रॉब्लेम आपण बघूया की ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा सेल सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आहेत आणि ते एकमेकाला अपोज करतायत. ओके याचा आणखी एक क्वेश्चन बघूया. इथे डायग्राम देखील ऑलरेडी तुम्हाला दिलेले आहे. ओके तर या क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा इन द सर्किट शोन इन द फिगर ई एम एफ ऑफ फर्स्ट सेल किती दिलेला आहे 10 व्होल्ट दिलाय. ठीक आहे अँड ई एम एफ ऑफ द सेकंड सेल दिलेला आहे 4 व्होल्ट. डायग्राम आहे इथं लक्षात येते ना आणि दोन्ही सेलचा इंटरनल रेझिस्टन्स आहे 1 ओहम अँड 1 ओहम अँड एक्सटर्नल रेझिस्टन्स किती आहे अकॉर्डिंग टू द डायग्राम दॅट इज 2 ओहम आहे. आता हे दोन्ही सेल फर्स्ट थिंग मला सांगा की हे सेल एकमेकाला असिस्ट करतायत का अपोज करतायत. ओके कसं आयडेंटिफाय करायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे असिस्ट करतायत का अपोज करतायत मला सांगा कारण ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला अगोदर लक्षात आल्या पाहिजेत. करेक्ट हे दोन सेल अपोज करतायत. ठीक आहे मग मला सांगा दोन सेल अपोज करत असतील तर कुणास तरी एकाचं चार्जिंग होणार आणि दुसऱ्याचं डिस्चार्जिंग होणार. मग मला सांगा इथं डिस्चार्जिंग कुणाचं होणार आणि चार्जिंग कुणाचं होणार चार्जिंग कुणाचं डिस्चार्जिंग कुणाचं कारण त्याच्यानुसार इक्वेशन चेंज होत आहे आपलं. ओके ई1च काय होत आहे डिस्चार्जिंग. करेक्ट ना जो स्ट्रॉंगर असतोय ना तो डिस्चार्ज होतोय आणि वीक जो असतोय ना तो काय होतोय चार्ज होतोय. ठीक आहे सो ई1 साठी डिस्चार्जिंगचा फॉर्म्युला येणार आहे आणि E2 साठी चार्जिंगचा फॉर्म्युला येणार आहे. आता सुरुवातीला पीडी काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला या सर्किटमधला करंट काढावा लागणार. सो करंट म्हणजे काय येणार आहे टोटल ईएमएफ डिवायडेड बाय टोटल रेझिस्टन्स इन द सर्किट सो टोटल ईएमएफ अपोज करत असतील तर टोटल ईएमएफ किंवा नेट ईएमएफ म्हणजे ईएमएफचं सबट्रॅक्शन म्हणजे 10 व्होल्ट - 4 व्होल्ट म्हणजे किती होणार आहे 6 व्होल्ट हा झाला ईएमएफ आणि टोटल रेझिस्टन्स बघा 2 ओहम + 1 ओहम + 1 ओहम टोटल रेझिस्टन्स किती होणार आहे 4 ओहम सो करंट इज 3/2 एम्पियर 6/4 म्हणजे 3/2. ओके
त्याच्यानंतर नेक्स्ट पोटेन्शियल डिफरन्स ऑफ एनी सेलचा फॉर्म्युला काय आहे. पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल इज ई मायनस आय आर फॉर्म्युला आहे. ओके हा फॉर्म्युला आता यूज करूया फॉर फर्स्ट सेल. ओके सो पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल वन दॅट इज फी वन इज इक्वल टू काय होणार आहे ई वन मायनस आय इक्वल टू ई वन ई वन मायनस आय आर वन. ओके आता फी वन इज इक्वल टू फर्स्ट सेलचा ई एम एफ किती आहे बघा 10 व्होल्ट मायनस करंट. करंट किती आहे आता डिस्चार्जिंग आहे ना. डिस्चार्जिंग म्हटलं की पॉझिटिव्ह करंट घ्यायचा म्हणजे करंट ऍज इट इज. डिस्चार्जिंगला करंट ऍज इट इज घ्यायचा आहे फी बाय टू इंटू रेझिस्टन्स ऑफ वन ऍज इट इज वन. ओके सो देअरफोर काय होणार इथं डायरेक्टली 10 मायनस 3 बाय 2 दॅट इज इक्वल टू 8.5 व्होल्ट. ओके 8.5 व्होल्ट इज द करेक्ट आन्सर. ओके so this is the potential difference of cell 1. after that potential difference of cell 2 potential difference of cell 2 for 2 minus ir 2 okay v2 minus sorry e2 minus ir 2 so v2 is equal to second cell cha emf kiti aahe baka 4 volt aahe minus current circuit madla current aahe 3/2. आता इथं करंट लिहिताना काय लिहायचं आहे चार्जिंग व्हायला लागले ना. चार्जिंग व्हायला लागलं होत असेल तर काय करावं लागेल मायनस करंट लिहावं लागेल. सो मायनस 3/2 इंटू रेझिस्टन्स इंटरनल रेझिस्टन्स दॅट इज 1 होणार आहे अँड 4 + 3/2 म्हणजे किती होणार आहे दॅट इज 5.5 व्होल्ट. ओके सो फर्स्ट सेलचा पोटेन्शियल डिफरन्स येणार आहे 8.5 व्होल्ट आणि सेकंड सेलचा पोटेन्शियल डिफरन्स येणार आहे दॅट इज 5.5. याच्यामध्ये तुम्हाला करंटची डायरेक्शन प्लस मायनस घ्यायला जर अडचण होत असेल तर त्याला दुसरी मेथड काय आहे तर चार्ज इक्वल टू ई प्लस आय आर करा बेस्ट वे. आणि डिस्चार्जिंग होत असेल तर पीडी काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे ई इज इक्वल टू फी इज इक्वल टू ई मायनस आय आर हे लक्षात ठेवा. ओके आणि डायरेक्टली व्हॅल्यूज प्लेस केल्यानंतर तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल मिळेल. ओके लक्षात येते. सो सेलचं चार्जिंग होत असेल तर फी इज इक्वल टू ई प्लस आय आर आणि डिस्चार्जिंग होत असेल तर फीज इक्वल टू ई मायनस आय आर हे लक्षात ठेवा आणि त्याच्यामध्ये जस्ट व्हॅल्यू प्लेस करा. हा स्टुडंट्स आता आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे पर्सेंटेज एरर इन रिडिंग ऑफ व्होल्ट मीटर ही एक थोडीशी कन्सेप्ट बघूया आपण. पर्सेंटेज एरर इन रिडिंग ऑफ व्होल्ट मीटर. ओके का क्रिएट होते. आता फॉर एक्झाम्पल हा सपोज आपल्याकडे एक सेल आहे लाईक दिस. ओके सपोज दिस इज अ सेल. दिस इज द पॉझिटिव्ह टर्मिनल दिस इज द नेगेटिव्ह टर्मिनल. ठीक आहे आता आपल्याकडे एक व्होल्ट मीटर असेल आणि व्होल्ट मीटरचं काय केलं आपण सपोज दिस इज अ व्होल्ट मीटर याचं एक टर्मिनल बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलं आणि व्होल्ट मीटरचं दुसरं टर्मिनल बॅटरीच्या नेगेटिव्ह टर्मिनलला जोडलं तर हे व्होल्ट मीटर काय करणार आहे रिडिंग दाखवणार आहे. बरोबर आता व्होल्ट मीटर कुठलं रिडिंग दाखवणार आहे तर एक्स्टर्नल जो पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेलचं रिडिंग दाखवणार ते ई एम एफ कधी दाखवणार नाही लक्षात घ्या. म्हणजे मी काय सांगतोय पुन्हा एकदा लक्षात घ्या. एखाद्या बॅटरीला आपण व्होल्ट मीटर डायरेक्टली असा जोडला म्हणजे व्होल्ट मीटरचं एक टर्मिनल पॉझिटिव्हला जोडलं दुसरं टर्मिनल नेगेटिव्हला जोडलं तर ते व्होल्ट मीटर कुठलं रिडिंग दाखवणार तर ते व्होल्ट मीटर त्या सेलचा ई एम एफ कधी दाखवत नाही तर सेलचं काय दाखवतं ते पोटेन्शियल डिफरन्स दाखवतं. ठीक आहे म्हणजे सेलचं जे ट्रू व्होल्टेज आहे दॅट इज द ई एम एफ ते आपल्याला कधी मिळत नाही लक्षात घ्या व्होल्ट मीटरमुळे. त्याचा फक्त पोटेन्शियल डिफरन्स आपण मेजर करू शकतो. काय सांगतोय लक्षात येत आहे. व्होल्ट मीटरच्या साह्यानं आपण एखाद्या सेलचा फक्त पोटेन्शियल डिफरन्स मेजर करू शकतो. ई एम एफ कधी मेजर करू शकत नाही कारण व्होल्ट मीटर हा एक्सटर्नली जोडलेला असतो आणि एक्सटर्नली जोडलेला असल्यामुळे तो काय करणार आहे फक्त एक्सटर्नल व्होल्टेज मेजर करणार आहे म्हणजे त्या सेलचा पोटेन्शियल डिफरन्स मेजर करणार आहे लक्षात येत आहे. आणि त्याच्यामुळं सेलचं ऍक्च्युअल व्होल्टेज म्हणजे असणार आहे ई एम एफ आणि व्होल्ट मीटर काय दाखवणार आहे पोटेन्शियल डिफरन्स दाखवणार आहे. आणि त्याच्यामुळे आणि आपल्याला माहित आहे की सेल जर डिस्चार्ज होत असेल तर व्होल्टेज हे म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स हे नेहमी काय असतं कमी असतं आणि ई एम एफ काय असतं जास्त असतं. सो देअरफोर आपण असं म्हणू शकतो की ऍक्च्युअल रिडिंग किती यायला पाहिजे होतं. ऍक्च्युअल रिडिंग किती यायला पाहिजे होतं तर ई एम एफ एवढं यायला पाहिजे होतं परंतु ते येत नाही. ओके ऍक्च्युअल रिडिंग आणि मेजर्ड किंवा याला आपण म्हणूया ट्रू व्हॅल्यू. ऍक्च्युअल रिडिंग आणि मेजर्ड रिडिंग म्हणण्यापेक्षा काय म्हणूया इथं ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू म्हणूया.
म्हणजे सेलचं ऍक्च्युअल व्हॅल्यू किंवा ट्रू व्हॅल्यू जे असणार आहे ते काय असणार आहे, ईएमएफ ऑफ सेल असणार आहे. जे सेल एवढं व्होल्टेज ऍक्च्युअली तयार करतोय परंतु बाहेर मिळते किती, दॅट इज द मेजर्ड व्हॅल्यू, जे व्होल्ट मीटरनं मेजर केलेलं असणार आहे. मेजर्ड व्हॅल्यू दॅट इज इक्वल टू काय असणार आहे, फी असणार आहे. इथं पर्सेंटेज एरर इन व्होल्ट मीटर रीडिंग, व्होल्ट मीटर रीडिंग येणार आहे. पर्सेंटेज एरर इन व्होल्ट मीटर रीडिंग इज इक्वल टू ई मायनस फी. कारण हे बघा, सेल सपोज 6 व्होल्टचा असेल तर हा व्होल्ट मीटर कधीही 6 व्होल्ट मेजर करू शकणार नाही. तर त्याचा पीडी म्हणजे फॉर एक्झाम्पल 5.5 व्होल्ट मेजर करणार. म्हणजे याच्यामध्ये एरर कितीची दाखवली त्यानं, 6 व्होल्ट ऍक्च्युअली आहे परंतु 5.5 व्होल्ट दाखवतोय. म्हणजे 6 - 5.5 ची एरर इथे येणार आहे, म्हणजे ई मायनस व्ही ही एरर येणार आहे. ओके, सो एरर डिवायडेड बाय द ट्रू व्हॅल्यू, याला काय म्हणतो आपण रिलेटिव्ह एरर, आणि याला इंटू 100 ने मल्टिप्लाय केलं की पर्सेंटेज एरर येणार. कारण मेजरमेंट मध्ये आपण बघितलंय, आठवते का बघा, एरर डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू म्हणजे काय असतं, पर्सेंटेज एरर असतं. एरर डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू, एरर किती आली, ई मायनस व्ही. ट्रू व्हॅल्यू किती आहे, ई आय इंटू 100. तर पर्सेंटेज एरर इन व्होल्ट मीटर रीडिंग येणार आहे ई मायनस व्ही डिवाइडेड बाय ई इंटू 100. ओके, कारण व्होल्ट मीटर कुठली व्हॅल्यू नेहमी दाखवतं, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेलची व्हॅल्यू दाखवतं, पीडी ऑफ सेल. ओके, व्होल्ट मीटर कधीही ऍक्च्युअल व्होल्टेज सेलचं किती आहे किंवा ईएमएफ किती आहे ते मात्र कधीच दाखवत नाही व्होल्ट मीटर. त्याच्यामुळे पर्सेंटेज एरर इन व्होल्ट मीटर रीडिंग विल बी गिवन बाय फॉर्म्युला ई मायनस व्ही डिवाइडेड बाय ई इंटू 100. दॅट इज एरर डिवाइडेड बाय ट्रू व्हॅल्यू इंटू 100. या पद्धतीने काय येणार आहे, तुमची पर्सेंटेज एरर इन व्होल्ट मीटर रीडिंग येणार आहे. ओके, तर हा एक इन व्होल्ट मीटर रीडिंग व्हाइल मेजरिंग द ईएमएफ, तर हा याचा फॉर्म्युला येणार आहे. त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की ई इज इक्वल टू काय असतं, फी प्लस आय आर असतं. ईएमएफ इज इक्वल टू काय असतं, पोटेन्शियल डिफरन्स इंटू पोटेन्शियल डिफरन्स प्लस काय असणार आहे, आय इंटू स्मॉल आर असणार आहे. तर लक्षात घ्या, ई म्हणजे काय असणार आहे, टोटल व्होल्टेज दॅट इज सप्लाइड बाय द सेल. ईएमएफ म्हणजे काय असणार आहे, टोटल व्होल्टेज सप्लाइड बाय द सेल. आणि एक्सटर्नली आपण त्याच्यामधलं किती युज करू शकतो, एक्सटर्नली त्याच्यामधलं फी फक्त युज करू शकतो, ई टोटल कधीच आपण युज करू शकत नाही. ठीक आहे, आणि ई आणि फी मध्ये कितीचा डिफरन्स असणार आहे, नेहमी आय इंटू स्मॉल आर चा डिफरन्स असणार आहे. ई आणि फी मध्ये नेहमी आय इंटू स्मॉल आर चा डिफरन्स असणार आहे. आणि हे आय आर हे जे व्होल्टेज आहे ना, ते याला काय म्हणलं जातं, लॉस्ट व्होल्टेज असं म्हणतात, लॉस्ट व्होल्टेज. आणि हे कुणामुळे तयार होतं, इंटरनल रेझिस्टन्समुळे. म्हणजे जेवढा इंटरनल रेझिस्टन्स कमी तेवढं लॉस्ट व्होल्टेज काय असणार आहे, कमी असणार आहे. लक्षात येते का, ई म्हणजे काय असणार आहे, टोटल व्होल्टेज असणार आहे, ही युज करू शकत नाही. त्याचा मधलं युज किती करू शकतो, फी एवढं. म्हणून फीला काय म्हणणार आहे, युजफुल व्होल्टेज असं म्हणणार आहे. लक्षात येत आहे, फी हे युजफुल व्होल्टेज आहे. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल जो आहे तोच आपण काय करू शकतो, बाहेर युज करू शकतो. फी इज द युजफुल व्होल्टेज, इज द टोटल व्होल्टेज, आणि आय आर त्याच्यामधलं काय असणार आहे, लॉस्ट व्होल्टेज असणार आहे. आणि याच्यावरून मग काय येणार आहे, इफिशियन्सी ऑफ सेलचा एक फॉर्म्युला. ओके, आणि इफिशियन्सी ऑफ सेलचा फॉर्म्युला काय येणार बघा. इफिशियन्सी म्हणजे काय असणार आहे, आउटपुट डिवाइडेड बाय इनपुट इंटू 100 असे म्हणतो जनरली आपण. म्हणजे आउटपुटला किती मिळणार, नेहमी फी मिळणार आहे. आणि इनपुटला किती असणार आहे, म्हणजे टोटल किती असणार आहे, ई असणार आहे इंटू 100. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल डिवाइडेड बाय ईएमएफ ऑफ द सेल इंटू 100, याला काय म्हणायचं, इफिशियन्सी ऑफ सेल. किंवा हा फॉर्म्युला असा पण आपण कन्वर्ट करू शकतो, फी म्हणजे आय इंटू कॅपिटल आर, आणि ई म्हणजे काय असतं, आय इंटू कॅपिटल आर प्लस स्मॉल आर इंटू 100. त्याच्यामुळे इफिशियन्सीचा फायनल फॉर्म्युला काय येणार आहे, आर अपॉन आर प्लस स्मॉल आर इंटू काय येणार आहे, 100 येणार आहे. म्हणजे एखादा सेलची इफिशियन्सी 100% कधी असणार आहे, जर त्याचा इंटरनल रेजिस्टन्स 0 असला तरच. परंतु असं कुठल्याही सेलमध्ये इंटरनल रेजिस्टन्स कधीही 0 नसतो. इंटरनल रेजिस्टन्स थोडाफार का असेना, इंटरनल रेजिस्टन्स असणार आहे. म्हणजे थोडक्यात याचे मिनिंग काय, कुठलाही सेल 100% इफिशियंट नसतो. ओके, आणि जसा यूज होत जाईल, एखाद्या सेलचा यूज होत जाईल, तसं त्याचं स्मॉल आरची इंटरनल रेझिस्टन्सची व्हॅल्यू वाढत 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 जाते, आणि त्याची इफिशियन्सी काय होते, कमी 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 होत जाते. लक्षात घ्या, म्हणून लक्षात घ्या, कुठलीही बॅटरी नवीन असताना काय होते, ती लॉंग टाइम, ओके, लॉंग टाइम चालते. परंतु जसजशी जुनी होत जाईल तसं काय होणार आहे, ती लगेच लगेच डिस्चार्ज व्हायला चालू होते. याचं रिझन काय आहे, त्याचा आतला इंटरनल रेझिस्टन्स जो आहे ना, तो सुरुवातीला बॅटरी नवी असताना त्याचा इंटरनल रेझिस्टन्स खूप कमी असतो, आणि आपण जसा युज करत जाईल तसा त्याचा इंटरनल रेझिस्टन्स वाढत जातो. आणि इंटरनल रेझिस्टन्स वाढत गेल्यामुळे त्याची इफिशियन्सी कमी होते, आउटपुट आपल्याला कमी मिळायला लागतं, आणि त्याच्यामुळे ती बॅटरी
कमी चालायला चालू होते, लक्षात घ्या. सो इंटरनल रेजिस्टन्स हा का आहे सेल मधला एक बेसिक प्रॉब्लेम आहे किंवा डिमेरिट आहे असं आपण म्हणू शकतो. ओके स्टूडेंट्स, वन मोर प्रॉब्लेम रिलेटेड टू द ईएमएफ अँड इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. ओके, इज लाईक दिस. Reading of a high resistance voltmeter when a cell is connected across it is 3 volt. Okay. Just a minute. A problem already apan study kelela ahe. Okay. So ata next concept apan study karuya. That is series and parallel combination of the cells. सिरीज अँड पॅरल कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टन्स याच्या अगोदर आपण बघितलेलं आहे. आता पुढची कन्सेप्ट बघायची आहे, सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल्स अँड पॅरल कॉम्बिनेशन ऑफ द सेल. ओके, सो सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल बघूया आपण. सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल्स, सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल्स. आता सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल म्हणजे काय? इट इज सिमिलर टू द रेझिस्टर्स. व्हेन अ नंबर ऑफ सेल्स आर कनेक्टेड वन आफ्टर अनदर, ओके, दे आर सेड टू बी इन सिरीज कॉम्बिनेशन. Okay, when a number of cells are connected one after another, when a number of cells are connected one after another, okay, they are said to be in series combination. सिरीज कॉम्बिनेशन. ओके, म्हणजे डायग्राम जे आहे ती या पद्धतीने येणार आहे. पॉझिटिव्ह नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह किंवा नेगेटिव्ह पॉझिटिव्ह, फक्त सिरीजमध्ये जोडल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे सेल जे आहे ते असिस्ट करू शकतात किंवा काही त्याच्यामधले सेल काय करू शकतात, अपोज करू शकतात. सध्या तरी इनिशियली आपण असा अजून करूया की सगळे सेल एकमेकाला असिस्ट करावे लागले. ओके, सो दिस इज लाईक दिस. सो या पद्धतीने जर या पद्धतीचे जर अरेंजमेंट असेल तर याला काय म्हणतो आपण? सिरीज कॉम्बिनेशन ऑफ द सेल असं म्हणतो. आणि हे कॉम्बिनेशन काय केलेलं असणार आहे? एका एक्सटर्नल रेझिस्टन्सला किंवा लोड रेझिस्टन्सला जोडलेलं असणार आहे. ओके, व्हेन अ नंबर ऑफ सेल्स आर कनेक्टेड वन आफ्टर अनदर, दे आर सेड टू बी इन सिरीज कॉम्बिनेशन. ठीक आहे, आता सिरीज कॉम्बिनेशन, ठीक आहे, आता बघा, व्हेन नंबर ऑफ सेल्स आर कनेक्टेड वन आफ्टर अनदर, दे आर सेड टू बी इन सिरीज कॉम्बिनेशन. Suppose n cells, each of EMF, not each, n cells of EMF E1, E2, E3, n cells of EMF E1, E2, E3 up to EN. are connected in series. Okay, आणि हे सगळे एकमेकाला असिस्ट करताय. तर टोटल ईएमएफ किती होणार आहे? टोटल ईएमएफ ई नेट किंवा ई टोटल असं आपण म्हणू शकतो. ते काय येणार आहे? डायरेक्टली ईएमएफचे ऍडिशन, ई वन प्लस ई टू प्लस ई थ्री अप टू काय येणार आहे? ई एन येणार आहे. E1 plus E2 plus E3 up to EN. याला काय म्हणणार आपण? टोटल EMF असं म्हणणार आहे. ओके, टोटल EMF काय येणार आहे? E net is equal to E1 plus E2 plus E3 up to EN. सो दिस इज द टोटल EMF. जे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये सेल्स असले तर या पद्धतीने टोटल EMF काय होणार आहे? जस्ट ऍडिशन करायचे आहे. पण कंडिशन काय आहे? सगळे सेल एकाच डायरेक्शन जोडलेले असले पाहिजेत, सगळे सेल एकमेकाला असिस्ट करत असले पाहिजेत. तर या ठिकाणी टोटल ईएमएफ येणार आहे E1 प्लस E2 प्लस E3 अप टू EN. आणि एखादा सेल जर अपोजिट डायरेक्शन जोडलेला असेल तर त्याचा ईएमएफ फक्त मायनस घ्यावा लागेल. ओके, सो दिस इज द टोटल ईएमएफ. आता ज्यावेळी सगळे सेल सिरीजमध्ये असतात त्यावेळी त्यांचे इंटरनल रेझिस्टन्सेस देखील काय असणार आहेत? सिरीजमध्ये असणार आहेत. ओके, सो देअरफोर टोटल इंटरनल रेझिस्टन्स, टोटल इंटरनल रेझिस्टन्स, टोटल इंटरनल रेझिस्टन्स, दॅट इज स्मॉल आर टोटल. आता
लक्षात घ्या, सेल एकमेकाला असिस्ट करू देत नाहीतर अपोज करू देत. रेझिस्टन्स हे नेहमी काय होणार आहे, ऍडच होणार आहे, तो सबट्रॅक्ट कधी होत नाही रेझिस्टन्स. लक्षात घ्या मी काय सांगतो, लक्षात येते का? दोन सेल सेम डायरेक्शन जोडा किंवा अपोजिट डायरेक्शन जोडा, ईएमएफ ऍड किंवा सबट्रॅक्ट होईल. असिस्ट करत असेल तर ईएमएफ ऍड होणार आहे, अपोज करत असेल तर ईएमएफ सबट्रॅक्ट होणार आहे, परंतु इंटरनल रेझिस्टन्स मात्र नेहमी ऍडच होणार. ठीक आहे, सो टोटल इंटरनल रेझिस्टन्स येणार आहे आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री अप टू कर्नल रेझिस्टन्स येणार आहे. ओके, अँड देअर फॉर टोटल रेझिस्टन्स इन द सर्किट काय येणार आहे, टोटल रेझिस्टन्स ऑफ सर्किट, टोटल रेझिस्टन्स ऑफ द सर्किट म्हणजे आर टोटल म्हणजे काय असणार आहे बघा, तर एक्सटर्नल रेझिस्टन्स दॅट इज कॅपिटल आर प्लस हा टोटल रेझिस्टन्स ऑफ द सर्किट येणार आहे. आणि याच्यावर मग काय काढू शकतो, देअर फॉर इलेक्ट्रिक करंट इन द सर्किट या पद्धतीने काढू शकतो, करंट इन सर्किट, इलेक्ट्रिक करंट इन द सर्किट आय इज इक्वल टू काय येणार आहे, नेट ईएमएफ डिवायडेड बाय टोटल रेझिस्टन्स, नेट ईएमएफ डिवाइडेड बाय टोटल रेझिस्टन्स या पद्धतीने आपण इलेक्ट्रिक करंट काढू शकतो. सो टोटल ईएमएफ किती होणार आहे, दॅट इज ई नेट जे काय असेल की टू प्लस ई थ्री अप टू काय येणार आहे, ई एन येणार आहे. दिस इज द टोटल ईएमएफ. आणि टोटल रेझिस्टन्स दॅट इज इक्वल टू कॅपिटल आर प्लस आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री अप टू आर एन. सो दिस इज द करंट इन द सर्किट. ओके, आता एकच पाथ इथं आहे, त्याच्यामुळे सगळ्या सेल मधला करंट किंवा एक्सटर्नल रेझिस्टन्स मधला करंट सगळा करंट काय येणार आहे तेवढाच येणार आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एक्सटर्नल रेझिस्टन्स विचारला, पीडी पोटेन्शियल एक्सटर्नल रेझिस्टन्स, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एक्सटर्नल रेझिस्टन्स म्हणजे काय. आता या एक्सटर्नल रेझिस्टन्स मधून करंट किती पास होणार आहे, आय, आणि त्याचा रेझिस्टन्स किती आहे, आर. सो पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एक्सटर्नल रेझिस्टन्स असणार आहे आय आर, I into capital R, potential difference across external resistance, I into capital R. ठीक आहे, आणि पोटेन्शियल डिफरन्स ऑफ हे सेल काढायचं झालं तर एखाद्या सेलचा पोटेन्शियल डिफरन्स, आता सगळे सेल इथं डिस्चार्जिंग असतील, हे सगळे सेल एकमेकाला असिस्ट करत असतील तर काय होणार आहे, सगळे सेल डिस्चार्जिंग असणार आहे. आणि डिस्चार्जिंगच्या केसमध्ये या पद्धतीने प्रत्येक सेलचा आपण पोटेन्शियल डिफरन्स काढू शकतो, म्हणजे फी वन इज इक्वल टू ई वन माय ई वन मायनस आय आर वन येणार आहे, फी टू इज इक्वल टू काय येणार आहे, ई टू मायनस आय आर टू येणार आहे, फी थ्री इज इक्वल टू ई थ्री मायनस आय आर थ्री. या पद्धतीनं प्रत्येक सेलचा आपण पीडी जर इथं विचारला तर तो पीडी देखील काढू शकतो. ठीक आहे, तर सिरीज कॉम्बिनेशन खूप इझी आहे बघा. टोटल ईएमएफ कसं काढणार आहे, ऍडिशन ऑफ ऑल ईएमएफ, टोटल इंटरनल रेझिस्टन्स म्हणजे ऍडिशन ऑफ ऑल इंटरनल रेझिस्टन्स. ओके, आणि टोटल रेझिस्टन्स ऑफ द सर्किट म्हणजे काय येणार आहे, टोटल इंटरनल रेझिस्टन्स प्लस टोटल एक्सटर्नल रेझिस्टन्स. आणि सर्किट मधला करंट किती येणार आहे, टोटल ईएमएफ डिवायडेड बाय टोटल रेझिस्टन्स. या पद्धतीने पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एक्सटर्नल रेझिस्टन्स काढू शकतो आणि पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल देखील फाइंड आउट करू शकतो. आता याच्यामध्ये सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आणखी एक केस येऊ शकते, दॅट इज सगळे सेल जर आयडेंटिकल असतील, इफ ऑल सेल्स आर आयडेंटिकल, म्हणजे सगळ्या सेल्सचा ईएमएफ आणि इंटरनल रेझिस्टन्स काय आहे, सेम आहे. ओके, इफ ऑल सेल्स आर आयडेंटिकल, all cells are identical and all assist each other, म्हणजे याच्यामध्ये कुठलाही सेल अपोज करत नाहीये, all assist each other. Okay, then मग आता हेच कॅल्क्युलेशन काय होणार बघा, ई नेट इज इक्वल टू काय येणार आहे, एन इन एन इंटू ई येणार आहे. ओके, E net is equal to N into EMF of each cell. म्हणजे एका सेलचा EMF E असेल तर टोटल EMF किती होणार आहे, N into E. Okay, एका सेलचा EMF N E असेल, असे N सेल सिरीज मध्ये जोडले, सगळे असिस्ट करत असेल तर काय होणार आहे, E plus E plus E up to E काय होणार आहे, N times होणार ना ते. सो N E is the net EMF येणार आहे. सो नेट EMF is equal to N E. त्याच्यानंतर नेक्स्ट येणार आहे टोटल इंटरनल रेझिस्टन्स R, टोटल काय होणार आहे, that is n into small r. total external resistance किती होणार मग, capital r plus n small r, हा total resistance in the circuit येणार आहे. and therefore circuit मधला current किती येणार आहे, I is equal to by total resistance, net emf असणार आहे n into e divided by total resistance असणार आहे r plus n r. okay, काय येणार आहे, current येणार आहे.
आणि करंट आला की मग पोटेन्शियल डिफरन्स आणि पीडी ऑफ इट्सेल्फ येणार आहे. ओके, सो पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एक्सटर्नल रेजिस्टन्स, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एक्सटर्नल रेजिस्टन्स म्हणजे काय येणार आहे, सेल काय येणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ ए सेल, कुठल्याही एका सेलचा पोटेन्शियल डिफरन्स येणार आहे, दॅट इज फी इज इक्वल टू ई मायनस आय इंटू स्मॉल आर. कारण सगळ्या सेलचा ई एम एफ पण तेवढाच आहे आणि इंटरनल रेजिस्टन्स पण तेवढाच आहे, याला म्हटलं जातं सिरीज कॉम्बिनेशन ऑफ द. आता या सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आणखी एक स्पेशल केस आहे आणि ती केस म्हणजे कुठली, सपोज देर आर एन आयडेंटिकल सेल, सगळे काय आहेत आयडेंटिकल सेल आहेत, किती आयडेंटिकल सेल आहेत, एन आयडेंटिकल सेल आहेत, आणि त्याच्यामधले काही सेल उलटे जोडलेत म्हणजे रॉंगली कनेक्ट केलेले आहेत. ओके, बघा नेक्स्ट कन्सेप्ट कशी आहे. इफ इन एन आयडेंटिकल सेल, इन एन आयडेंटिकल सेल्स एम आर रॉंगली कनेक्टेड, एम आर रॉंगली कनेक्टेड म्हणजे उलटे जोडलेले कनेक्टेड, देन हे कॅल्क्युलेशन कसं होणार आहे आता. ओके, बघा आपण एक सिंपल केस अज्युम करूया. सपोज थ्री सेल्स आहेत, त्याच्यामधले दोन करेक्ट जोडलेत आणि एक अपोजिट जोडलाय. बघा प्रत्येक सेलचा ई एम एफ ई असेल, म्हणजे याच्यावरून आपण जनरल फॉर्म्युला काढूया. सपोज आता थ्री सेल्स आहेत आणि त्याच्यामधला एक काय जोडला आहे, रॉंग जोडलाय. रॉंग म्हणजे काय जोडलेला आहे, अपोजिट जोडलाय. ओके, तर बघा हा जो सेल आहे ना तो काय होणार आहे, एका सेलला कॅन्सल आउट करणार. एक सेल दुसऱ्या सेलला, म्हणजे एक जो अपोजिट जोडला आहे तो दुसऱ्या सेलला कॅन्सल करणार आणि मग नेट ई एम एफ किती येणार आहे, तर ई फक्त येणार आहे. म्हणजे थ्री सेल मध्ये एक रॉंगली जोडला तर काय होणार आहे, काय होणार, सगळे सेम जोडले असते तर थ्री ई मायनस टू ई होणार आहे. म्हणजे नेट सेल किती येणार आहे, तर नेट सेल, नेट सेल म्हणजे थ्री मायनस टू इंटू फोर. सेल मध्ये एक रॉंगली जोडला तर काय होणार, एक सेल दुसऱ्या सेलला काय करणार आहे, कॅन्सल होणार आहे, आणि किती शिल्लक राहणार आहे, तर टू ए फक्त राहणार. ओके, म्हणजे एक रॉंगली जोडलेला सेल किती सेलला कॅन्सल करतोय सांगा, हे लक्षात येते का. बघा एक रॉंगली कनेक्टेड सेल जो आहे तो काय करणार आहे, दुसऱ्या एका सेलला कॅन्सल करणार आहे. ओके, आणि त्याच्यामुळं एक रॉंग सेल जोडला तर किती सेल कॅन्सल आउट होणार, एक रॉंग सेल जोडला तर टू सेल तिथं काय होणार आहेत, कॅन्सल आउट होणार आहे. ठीक आहे, मग समजा एन सेल्स असतील तर नेट ई एम एफ काढण्यासाठी एन मायनस काय करावं लागेल, टू एम इंटू काय येणार आहे, नेट ई एम एफ. म्हणजे सगळे जर सेल करेक्टली जोडले असते तर ई एम एफ किती झाला असता, एन ई झाला असता. आता त्याच्यामधले एम सेल काय जोडलेले आहेत, रॉंगली जोडलेले आहेत, म्हणजे किती सेल कॅन्सल होणार आहेत, टू एम सेल कॅन्सल होणार आहेत आणि टू एम ई एवढा ई एम एफ काय होणार आहे, त्याच्यामधनं मायनस होणार आहे. सो एन ई मायनस टू एम ई म्हणजे एन मायनस टू एम इंटू ई हा नेट ई एम एफ येणार आहे. हे लक्षात येते का, बघा एन मायनस टू एम. ओके, हा नेट ई एम एफ येणार आहे आणि बाकीचं कॅल्क्युलेशन याच्या पुढचं ऍज इट इज येणार आहे. ओके, म्हणजे सपोज सांगितलं सिक्स सेल्स मध्ये टू सेल रॉंगली जोडलेले आहेत तर नेट ई एम एफ किती होणार आहे, सिक्स मायनस टू इंटू थोडाच नेट ई एम एफ येणार आहे. समजा 12 सेल्स आहेत आणि त्याच्यामधले काय घेतले आहेत, फोर रॉंग जोडलेले आहेत, उलटे जोडलेले आहेत, तर नेट ई एम एफ किती येणार आहे, तर 12 मायनस फोर इंटू टू म्हणजे एट होणार आहे. म्हणजे काय येणार आहे, फोर ई एवढाच नेट ई एम एफ येणार आहे. कारण हे फोर सेल बाकीच्या फोर सेलला कॅन्सल आउट करणार ना, म्हणजे एकूण सेल किती, एट सेल कॅन्सल आउट होणार आहे. म्हणजे 12 मधले एट सेल गेले तर फोर सेलच शिल्लक राहणार. ठीक आहे, सपोज 15 सेल्स आहेत, 15 सेल्स आणि त्याच्यामधले फोर रॉंग जोडलेले आहेत. आता हे फोर रॉंग आणखी फोर सेलला कॅन्सल आउट करणार, म्हणजे टोटल एट सेल कॅन्सल आउट होणार ई एम एफ येणार आहे. ओके, तर या पद्धतीने हे लक्षात आलं पाहिजे, काही सेल आपण जर रॉंगली कनेक्ट केलेले असले तर नेट ई एम एफ चा फॉर्म्युला येतो, दॅट इज एन मायनस टू एम इंटू ई, दॅट इज द नेट ई एम एफ. ओके, तर ही कन्सेप्ट लक्षात घ्या. इफ इन एन आयडेंटिकल सेल एम सेल्स आर कनेक्टेड इन अपोजिट डायरेक्शन और इफ दे आर कनेक्टेड ओके रॉंगली, देन नेट ई एम एफ इज एन मायनस टू एम, ओके इन ब्रॅकेट एन मायनस टू एम इंटू ई येणार आहे. मग याच्यामध्ये बाकीचं इंटरनल रेजिस्टन्स तर टोटलच येणार आहे, बाकीचं जर काढायचं झाला
टोटल इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे काय होणार आहे, एन ईच होणार आहे, कारण इंटरनल रेजिस्टन्स काय सबट्रॅक्ट होणार नाहीये. आणि सर्किट मधला करंट किती येणार आहे, नेट डिवाइडेड बाय इंटरनल रेजिस्टन्स एन इंटू स्मॉल आर, सॉरी ओके एन इंटू स्मॉल आर. सो टोटल करंट म्हणजे काय, टोटल सर्किट मधला करंट काय होणार आहे, टोटल ईएमएफ दॅट इज एन मायनस टू एम इंटू ई डिवाइडेड बाय ओके कॅपिटल आर प्लस एन आर, हा टोटल सर्किट मधला करंट येणार आहे. आणि सर्किट मधला करंट आल्यानंतर तुम्ही पीडी काढू शकताय. ठीक आहे, आता इथं बघा, रॉंगली कनेक्टेड सेल जे आहे त्यांचं काय होणार, चार्जिंग होणार आहे, लक्षात घ्या. आणि करेक्टली जोडलेले सेल जे आहे त्यांचं डिस्चार्जिंग होणार आहे. मग त्याच्यानुसार पीडीचा फॉर्म्युला तुम्ही युज करू शकताय, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल काढण्यासाठी करेक्ट फॉर्म्युला युज करू शकताय. ज्यांचं चार्जिंग होत आहे त्यांना फी इज इक्वल टू ई प्लस आय आर वापरायचं, आणि ज्यांचं डिस्चार्जिंग होत आहे त्यांना फी इज इक्वल टू ई मायनस आय आर वापरायचं आणि सॉल्व्ह करायचं. ओके,